झटपट तयार होणाऱ्या ज्वारीच्या खारुड्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत पहा। नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुजिरा डिलिशियस फ्रू मध्ये खूप खूप स्वागत करते। आज मी करणार आहे वाळवणातील रेसिपी, ती म्हणजे ज्वारीच्या खारुड्या। ज्वारीच्या खारुड्या म्हणले की ज्वारी 5-7 तास भिजवून ठेवावी लागते, त्यातील पाणी काढून कपड्यामध्ये बांधून एक रात्रभर ठेवावं लागतं आणि नंतर पीठ तयार करून खारुड्या कराव्या लागतात। तेवढं काही न करता इन्स्टंट अशा ज्वारीच्या खारुड्या करणार आहे। जरी ज्वारीच्या खारुड्या इन्स्टंट असल्या तरी चव मात्र ही पारंपरिक खारुड्या केल्याप्रमाणेच लागते। तर करूया झटपट होणाऱ्या ज्वारीच्या खारुड्या। खारुड्यासाठी घेतलेली आहे ही 1/2 किलो ज्वारी। ज्वारी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता 2-3 पाण्याने ज्वारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ज्वारीच्या खारुड्या इन्स्टंट करणार आहे, त्यासाठी धुतलेली ज्वारी मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे ज्वारीची भरड करून घेतलेली आहे। ज्वारीचा दाणा त्यामध्ये ठेवायचा नाही आहे, खूप बारीक पीठही करायचं नाही आहे, मोठी मोठी अशी भरड करून घ्यायची। हे या बाउलमध्ये काढून घेते। उरलेल्या ज्वारीचीही अशीच भरड करणार आहे। 1/2 किलो ज्वारीची अशी भरड करून घेतलेली आहे। आता ह्या वाटीने ही भरड मोजणार आहे मी। एक वाटी हे कुकरच्या डब्यामध्ये घेते भरड, दुसरी वाटी दुसऱ्या डब्यामध्ये घालून घेते। एक, दोन, 1/2 किलो ज्वारीची 4 वाट्या भरड झालेली आहे। हा डबा मोठा आहे, या डब्यामध्ये 2 वाटी भरड घालते। कुकरच्या 3 डब्यामध्ये भरड घालून घेतलेली आहे। 2 वाटी भरड होती, 4 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। दुपटीने पाणी घालायचं, 4 या डब्यामध्ये 1 वाटी भरड घेतलेली आहे ज्वारीची, 2 वाटी पाणी घालायचं आहे। यातही 2 वाटी पाणी, 1 वाटी भरड असेल तर 2 वाटी पाणी, 2 वाटी असेल तर 4 वाटी पाणी। यात आता कोथिंबीर घालून येणार आहे। तिन्ही डब्यामध्ये थोडी थोडी कोथिंबीर घालते, चवीनुसार हिरवी मिरचीची पेस्ट। हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घातलं तरी चालेल, चवीनुसार मीठ। तळण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण पदार्थ वाळल्यावर छोटे होतात, मीठ जास्त घातलं तर खारट लागतात। हा पापड खार आहे, खारुड्या चांगल्या फुलून येतात। ह्यात 2 वाट्या ज्वारीची भरड होती, त्यामुळे इथं 1/2 चमचा पापड खाड घेते, 1/2 चमचा इथंही 1/2 चमचा पापड खाड। तसेच यात आता वाटलेलं लसूण घालायचं आहे। 20-25 पाकळ्या वाटून घेतलेल्या आहे। तिन्ही डब्यामध्ये थोडा थोडा लसूण घालून घेते, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा जिरे, छान एकजीव करून घेऊयात। हे तिन्ही डबे कुकरमध्ये ठेवत आहे। कुकर गॅसवर ठेवून 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। ज्वारीची भरड 6 शिट्ट्यामध्ये चांगली शिजलेली आहे। थोडीशी थंड झाल्यानंतर चांगलं एकजीव करून खारुड्या करायच्या। थंड झालेलं आहे, आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, कारण खाली असं घट्ट बसलेलं असतं, त्यामुळे चांगलं एकजीव करायचं। परातीत घेऊन सगळं पीठ एकजीव केलेलं आहे। मध्ये जे गुठळ्या होत्या त्या सगळ्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये शिजवल्यामुळे ज्वारीच्या काही गाठी होतात, त्या गाठी सगळ्या फोडून घेतल्यात। आता ह्याच्या खारुड्या करायला घेऊयात। या ताटामध्ये खारुड्या करायला सुरुवात करणार आहे, त्यामुळे या ताटाला थोडंसं तेल लावून घेते, सगळीकडे पसरून घेऊया तेल। या पीठातून थोडंसं पीठ घ्यायचं हातामध्ये, खारुड्या करायला सुरुवात करूयात। खारुड्या म्हणजे सांडगे। आकाराने मोठे केलं तरी चालते, वाळल्यावर छोटे होतात। आता सर्व खारुड्या करून घेते। संपूर्ण पिठाचे मी खारुड्या करून घेतलेले आहेत। हे ताट आता टेरेसवर उन्हामध्ये वाळायला ठेवणार आहे। 1/2 किलो ज्वारीचे 1/2 किलो भरड झाली होती, 1/2 किलो भरडमध्ये एवढ्या सगळ्या खारुड्या झालेल्या आहेत। ज्वारीच्या खारुड्या एकदम चांगल्या वाळलेल्या आहेत, 2 दिवसात वाळून निघालेल्या आहेत, कारण ह्या खारुड्या मी फार सकाळी केलेल्या होत्या, त्यामुळे 2 दिवसात वाळून निघालेल्या आहेत। जर आपण वाळवण्याचे पदार्थ थोडेसे
लेट केले तर कुठलाही पदार्थ वाळण्यासाठी 3 दिवस जातो, आणि जर आपण सकाळ सकाळी करून उन्हामध्ये वाळू घातल्या तर 2 दिवसामध्ये वाळवण्याचे पदार्थ चांगले कडकडीत वाळतात। यातील काही खारुड्या तळून पाहूयात। खारुड्या तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यात खारुड्या घालून तळून घेऊयात। मस्त फुलून आलेले आहेत, ह्या जेवताना तोंडी लावणे म्हणून खाल्ले जातात। झटपट तयार होणाऱ्या ज्वारीच्या खारुड्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। पहा, ह्या जेवताना तोंडी लावणे म्हणून खातात। आम्ही ह्या तळून शेंगदाण्याबरोबर खातो। भाजलेल्या शेंगदाण्याबरोबर ह्या खारुड्याची चव एकदम मस्त लागते। या जरी इन्स्टंट खारुड्या असल्या तरी चव मात्र पारंपरिक पद्धतीने केलेल्या खारुड्याचीच आहे। झटपट अशा होणाऱ्या ज्वारीच्या इन्स्टंट खारुड्या आपणही घरी करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।